राज्यपाल भवन पे राज्यपाल आदेश दादा अरे कुछ तोड़ घो यार मग कसा माल दादा अर्थ खात्या शिक्का मोहतम है दादा दादा अर्थ खात्या शिक्का मोहतम है दादा अर्थ खात्या कुणाला कोणतं खातं द्यायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो। आम्ही आता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गेलेलो आहे ते आता ही जबाबदारी देखील ती पार मात्र दादा तुम्ही सचिवांसमोर बैठक घेतलेली आहे काय सांगाल अर्थ खात्याच्या सचिवांसमोर मुख्यमंत्र्यांकडनं पूर्णच्या संदर्भामध्ये कालच एपीसीची बैठक ही आपल्या देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली होती कालच ती बैठक झाली अशी माझी माहिती चर्चा तुम्ही काय करता वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करता अंदाज व्यक्त करता गोष्टीला काही अर्थ नाही। त्याबद्दलचा संपूर्ण अधिकार जो काही मी अनेक वर्ष वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रिमंडळामध्ये कामकाज केलेला आहे त्यामध्ये सहभागी झालेलो आहे त्यावेळेस हा सर्व अधिकार हा त्या त्या मुख्यमंत्र्यांचा असतो। त्याच्यावर आता मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेतील। मला जी माहिती मिळाली की राज्यपालांच्याकडे यादी गेलेली आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती कोणती खाती दिलेली आहेत ते सगळं जाहीर होईल। त्या प्रकारे ते मंत्रीगण त्याची जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील। मला त्याबद्दल काही माहिती नाही हे सगळं मी मीडियामध्ये ऐकत असतो। मीडियाने जे खरं असेल ते सांगण्याचा प्रयत्न करावा अशी माझी त्यांना आग्रहाची नम्रतेची या संदर्भामध्ये शेवटी आपण म्हणजे तीन पक्ष आता मिळून सरकार चालवताय म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी मिळूनच काम करायचं असतं आणि तशा पद्धतीची मानसिक दादा दादा शरद पवारांनी पत्र लिहिलंय दादा राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे राज्य सरकारला रे आलाय का भाई आलाय का भाई अरे 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 अरे